आई वेलकम म्हणजे पुन्हा सर्व पार्टिसिपंट सहभागी झालेले आपले महाराष्ट्रातले सर्व शहरामधून एक्सपर्ट कार्यकर्ते विशेषतः अकॅडमिशियन सगळ्या तुमचं सर्वांचं स्वागत. हा अतिशय आज म्हणजे योग असा आहे की एकीकडे कोरोना सायक्लोन आणि आपण स्वच्छ हवेची चर्चा पुढच्या काळामध्ये चर्चा करत आहोत, तर तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो वातावरण संस्थेच्या वतीनं. आज आपल्यासोबत विनम्रता बोरवणकर ह्या चर्चेचा सूत्रधार आहे. तर मी विनम्रता बोरवणकर ह्या टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आहेत, मुख्य संवाददाता आहेत, आणि सातत्यानं एअर क्वालिटीची चर्चा असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा डिझास्टर असतील ह्या सगळ्या प्रश्नावर त्या सातत्यानं डे नाईट ह्या सगळ्या प्रश्नांवर लिहित असतात, आम्हालाही याच्यामध्ये काही गाईड करत असतात. तर मी विनम्रता तुम्हाला तुम्हाला विनंती करतो की आजच्या चर्चेचं तुम्ही सूत्र स्वीकारावं आणि आपल्या पाहुण्यांची ओळख करून द्यावी आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. थँक्यू भगवान. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून रादर सगळ्यांना. आय होप सगळे घरात आहेत आणि सुखरूप आहेत. आणि जसं भगवान म्हणाले की ह्या कोविडच्या मध्ये आपण एक सायक्लोन पण आता हे करतोय, एव्हरी वन वॉचिंग आउट ऑफ देअर विंडोज. आणि त्यात पण दॅट डझंट मीन की आपण डिस्कशन ओव्हर इम्पॉर्टंट थिंग्स लाईक एअर क्वालिटी इग्नोर करू शकतो. आणि दॅट्स वाय टुडेज डिस्कशन अहेड ऑफ द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ऑन जून 5th. आता आपल्याकडे ह्या आजच्या कॉन्व्हर्सेशनला जॉईन एक्सपर्ट्स आलेले आहेत अँड दे विल टेक अस थ्रू हाऊ व्हॉट इज द वे अहेड आपण पुढे, म्हणजे हे आपण क्लिअर स्कायज आणि लो एअर क्वालिटी इंडेक्स हे सगळं आपण खूप लास्ट टू मंथ्स हे चर्चा झालेली आहे की हे चालू आहे, पण ऍज अँड वेन लॉकडाऊन इज होईल वी माइट गो बॅक टू व्हॉट वी वर अर्लियर. आणि ते होऊ नाही हे कसं कर वी हॅव टू मेक शुअर. तर वी कॅन स्पीक वील स्पीक थ्रू अबाउट दिस ओवर द नेक्स्ट 1 आवर. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर एस एन त्रिपाठी, हे हेड प्रोफेसर आहेत आणि हेड ऑफ डिपार्टमेंट सिव्हिल इंजिनिअरिंगचे IIT कानपूर मध्ये आणि एनकॅप कमिटीचे स्टिअरिंग कमिटी मेंबर पण आहे आणि आहेत आपल्या बरोबर व्ही एम ओढघरे, जे आहेत जॉईंट डिरेक्टर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचे, हे एअर क्वालिटीवर खूप काम करतात. आणि आपल्या बरोबर अजून आहेत माधव पाई, जे आहेत एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटचे, आणि हे खूप साऱ्या लोकल बॉडीज बरोबर पण काम करतात ऑन फाइंडिंग सोल्युशन्स टू सस्टेनेबल सिटीज. वेलकम एव्हरी वन. आय होप एव्हरी वन कॅन हिअर. आणि वेन वी स्टार्ट द डिस्कशन अबाउट एअर पोल्युशन आणि आपले लॉकडाऊनचे जे गुड एअर क्वालिटी डेज होते, आपण नॉर्मली आपण क्लिअर स्कायज बघून हे डिड्यूस केलंय, पण आय वुड ओपन दिस डिस्कशन विथ डॉक्टर त्रिपाठी, जे थोडा डेटा देतील, थोडा कॉन्टेक्स्ट देतील टू टेल अस की हाऊ द एअर क्वालिटी ओव्हर द होल लॉकडाऊन पिरियड हॅज बीन आणि कसं आपण ते म्हणजे कुठल्या सिटीज मध्ये काय झालेलं आहे या 2 महिन्यात आणि कसं आपण ह्याला पुढे पण कंटिन्यू करू शकतो. डॉक्टर त्रिपाठी, आपके लिए आप एक छोटा सा प्रेझेंटेशन करने वाले हैं, तो वो आप प्लीज स्टार्ट कर सकते हैं. थैंक यू विनम्रता, थैंक यू मिस्टर भगवान फॉर गिविंग दिस अपॉर्चुनिटी एंड रियली feel very fortunate to be connected to my friends in Maharashtra. Dr. Modgare is there, Mr. Pai, everyone, good afternoon from Kanpur. So I'm just going to take you through a few slides which are based on a couple of op-eds I wrote in last few weeks, one in The Hindu, another in Indian Express. I'm just looking at some of the data collected by Central Pollution Control Board or state boards to see what was the improvement in air quality and what kind of lessons we could learn from that to sustain such air quality in future. So this is what one article which came out in Hindu is witnessing the future through the coronavirus lockdown. So we all know that
in our lifetime, this is one opportunity which one could just avail, where you have a real-time experiment to see what is happening to the pollutants by halting down most of the activities, be it traffic or cutting down the industrial emissions, or basically operating at a with a very small capacity, the power plants, etc. So we just want to relate that how these activities are associated with the changes what we have seen in the air quality across the country. So this is just a picture from that article. So I just have put a single slide here. If you see that, this is just representatives for the data across the country, and the trends are almost same for other places as well. I have just taken example for few big cities. For example, you look at Delhi, Noida, Gurgaon, Mumbai, Bangalore, Lucknow, and similar data we have looked for some other cities, be it coastal area or inland, etc., just to see the variation. And what we find that there is a reduction from 20 to 50% depending on the place. And this reduction is compared to the pre-lockdown, or if you compare with the same period for 2019. So they say that there's about a fourth, one in four to one in two kind of reduction in PM2.5. And on the last, you know, column, what we have mentioned that what could be the change in the associated activities that may possibly have caused this reduction. So you see that we know almost the recreational facilities have completely stopped, no hotel, no going out for food, and there was no traffic, so no vehicular exhaust or contribution from tire and wear, or brake wear. We see a larger reduction in PM10, which is very interesting, and that also happens in NCR and Gurugram. And other places also we saw that, and that could possibly be due to complete halt of temporarily halt of construction activity. That could be one thing, and there might be other reasons too. Not only we saw reduction in PM2.5 and PM10, there was commensurate reduction in, you see, sulfur dioxide and NOx. Sulfur dioxide primarily comes from industrial or partly also from transport, because there is a small sulfur dioxide trace amount present in fuel, and then power plant also emit, because our coal has small amount of sulfur. Sulfur has impurities. When you burn that, sulfur dioxide comes out. And we saw a great reduction in NOx, and which is mostly because this is a very is an important co-pollutant with PM coming out from vehicular exhaust. And this data is from CPCB, where they have drawn or pooling the data from other state boards. So there is one interesting thing now I want to just touch upon, that when we try to look into ozone, we saw some interesting trends. In this slide, I have plotted here benzene just to, as a proxy, as I said, that for entire VOC. What was interesting that in Mumbai and Pune in 2020, actually benzene has a little elevated concentration than in 2019. So that is what we have to look at that data a little more carefully. But this is an interesting point which I wanted to make here. So these observations are basically, as I said, that we have to look at this data set, and then we need to design our mitigation strategies in a way that NOx and benzene fall into the regime where we can achieve maximum reduction in ozone. It should not happen that while we cut down one, it has an adverse impact and ozone shoots up. Okay. So Dr. Tripathi, sorry to interrupt. हमारे पास बहुत requests आ रहे हैं कि इसको अगर आप हिंदी में थोड़ा सा explain करें as आपका presentation continue करें. Okay. If you could do that. Thank you. Okay. I will try. Sure. So मैं ये कह रहा था कि पहले मैंने बताया कि PM2.5 और PM10 दो, जिसमें से एक क्राइटेरिया पॉल्यूटेंट है PM2.5, वो पूरे भारत में उसमें कमी आई लॉकडाउन में, और वो कमी 25 से 50% की थी, और PM10 में वो कमी थोड़ी ज्यादा थी. दूसरा बात जो मैंने बताया कि ओजोन जो एक सेकंड दूसरा बहुत इंपॉर्टेंट पॉल्यूटेंट है, क्राइटेरिया पॉल्यूटेंट है, वो कुछ जगह बढ़ गया, जबकि नॉक्स
नॉक्स जिसकी वजह से ओजोन बनता है, नॉक्स और वॉलेटाइल ऑर्गेनिक कंपाउंड के केमिस्ट्री से वो बनता है, लेकिन इसके बावजूद जबकि नॉक्स में कमी आई क्योंकि व्हीकुलर एक्टिविटीज एकदम बंद थी, फिर भी ओजोन कुछ जगह बढ़ गए। तो वो क्यों बढ़े, ये बहुत ही इंटरेस्टिंग चीज है। और हमारे पास इस तरह का डेटा है लॉकडाउन पूरे इंडिया में, जो हमारे पास सीपीसीबी का नेटवर्क है, महाराष्ट्र और अदर बोर्ड्स के नेटवर्क हैं, उनको देख के हम आगे अच्छी स्ट्रेटजी डिजाइन कर सकते हैं कि हम इस तरह से कट करें कि हमें फ्यूचर में फिर ओजोन रिलेटेड एपिसोड्स का सामना न करना पड़े। जैसे कि पेरिस में और लंदन में वो कभी कभी उनको पीएम पोल्यूशन की प्रॉब्लम होती है, बट ज्यादा प्रॉब्लम उनको ओजोन की होती है। और एक बात बस मैं कहना भूल गया, मैं पीछे जाऊंगा स्लाइड में, कि जो लास्ट टेबल में जो लास्ट कॉलम है जिसमें मैंने लिखा है प्रोबेबल कॉज फॉर रिडक्शन, क्या ऐसे संभावित कारण थे जिससे कमी आई है, तो मैं यहाँ कुछ स्लाइड्स दिखा नहीं रहा हूँ, जो दिल्ली में हमने एक रियल टाइम सोर्स अपोर्शनमेंट हमने एक टेक्निक डेवलप की है इंडिया में, उसको यूज करके सीपीसीबी की हेल्प से हमने लॉकडाउन टाइम के सोर्सेस को तुरंत पता किया। इस स्लाइड्स में इसलिए नहीं दिखा रहा हूं क्योंकि वो अभी गवर्नमेंट के कंसिडरेशन में है। तो ये जो हमारे प्रोबेबल कॉज हैं, वो दिल्ली के उस सोर्स का जो इंफॉर्मेशन हमारे पास आया फरवरी से लेके आज तक हम रन कर रहे हैं एक्सपेरिमेंट, और हमें पीएम का केमिकल कंपोजिशन मालूम चला और उससे हमें सोर्सेज मालूम चले, और वो जो सोर्सेज जो कमी हुई वो इससे काफी मैच कर रहा है। तो उससे ज्यादा मैं डिटेल उसके बारे में नहीं बता सकता, लेकिन वो जो प्रोबेबल कॉजेज हैं वो काफी हद तक ठीक है। तो नाउ आई कम बैक टू द माय सेकंड ऑपेड व्हिच आई रोट एज अ लाइक अ फॉलो अप टू द प्रीवियस ऑपेड, वेयर आई ट्राई टू आर्ग्यू दैट व्हाट आर कपल ऑफ थिंग्स वी कुड डू टू मिनिमाइज our waste, or we could adopt ways through which we can probably deal or manage our waste more effectively, right? Now we know that there are real problem of solid waste in the cities. Now what could we do? There are a couple of principles. We can go for sustainable consumption. We all have seen, humne sare logon ne dekha hai ki lockdown mein hamari sari जरूरतें काफी सीमित थी, फिर भी हम हमारी वेल बीइंग प्रभावित नहीं हुई, वी आर स्टिल मोस्ट ऑफ अस आर क्वाइट वेल सो लॉन्ग एज वी केप्ट आवरसेल्फ प्रोटेक्टेड फ्रॉम COVID-19 द वायरस, राइट? सो अगर हम अपनी जरूरतें कम करें एंड एट द सेम टाइम कपल ऑफ इंडस्ट्रीज फॉर एग्जांपल लाइक होटल एंड अदर, इफ दे स्टार्ट एडॉप्टिंग बायो कंपोस्टेड, वर्मिन कंपोस्टेड, सम ऑफ दोस बायो बेस्ड kind of, you know, treatment technologies, then we could achieve the management of this waste in a much more effective and sustained way. Because today what happens that waste is dealt in a very centralized way. And in that, because of lack of space and lack of other resources, many of waste is not being able to collect, or they are not being collected and then transported to the landfill sites, and then they are either incinerated or they are combusted locally. And we know that jab hum jalate hain koi kooda, so then it gives rise to emission of many harmful poisonous particulate matter and gases. This is what I argued here. Finally, there was a new work we just conducted in Delhi. It got published very briefly. The idea is that there are sources. You can measure them by using some real-time instruments about their chemistry. And then one important thing, ek badi zaruri cheez aaj samne aayi hai, usko hum kehte hain ek compound hota hai DTT, that tells us about oxidative potential of particulate matter. This is a very important thing. If particulate matter has very high oxidative potential, it has higher ability to damage your lung. Okay? So this way, by doing these measurement, we can have quite a direct information that when the particles are inhaled and they get deposited into your lung, how damaging, how bad they are for your lungs. Okay, so higher OP is high, has a high ability or more dangerous for your health.
this is what we are just showing here. There are two plots. We don't have to worry about too much about details of these. But what we saw that there is a very strong correlation between oxidative potential and a couple of species which are present in PM. And most importantly, the oxidative potential in Delhi is quite higher than what they have detected in one or two regions of US and some other parts of Europe. So these are some of the things I wanted to just discuss with you. And thank you very much for your time. And I'm really happy to be connected with my friends from Maharashtra. Thank you, Dr. Tripathi. और जैसे डॉक्टर त्रिपाठी ने मेंशन किया है कि हमने काफी सारे पोल्यूटेंट्स को कम होते हुए इस लॉकडाउन में देखा है और इसी के चलते कि ये क्लीन एयर कलेक्टिव ने जो साल भर स्टार्ट किया है क्योंकि हमारा PM 2.5 कॉन्सेंट्रेशन जो है परमिसिबल लिमिट ये 60 माइक्रोग्राम्स है अब ये हम कैसे सस्टेन कर सकते हैं और इसके लिए भी डॉक्टर त्रिपाठी के प्रेजेंटेशन में काफी कुछ था कि क्या हो रहा है किससे उनके सोर्सेज भी ये डेटा के थ्रू हमें पता चलते हैं और एग्जैक्टली सोर्सेज पता चलने के बाद हम ये इन्फो कर सकते हैं कि हम क्या चेंज भी कर सकते हैं इसके लिए डेटा बहुत ही इम्पोर्टेंट है और त्रिपाठी ने जो पॉइंट आउट किया है कि ये 2 महीने से जो डेटा स्टडी कर रहे हैं एंड इट विल कंटिन्यू टू गिव देम अ लॉट ऑफ इंसाइट्स कि क्या हम बदल सकते हैं और इसके लिए मुझे मोदभरे जी से यहाँ पूछना है सर आपण जर सांगाल की एमपीसीबी कसा डेटा हा कलेक्ट करतोय काय करतोय काय इन्फरन्सेस आपण ड्रॉ केलेले आहेत सिमिलर लॉकडाऊन डेटा वर गुड आफ्टरनून वातावरण फाउंडेशन ने हा जो वेबिनार ऑर्गनाइज केलेला कैन यू हियर मी हेलो वातावरण फाउंडेशन ने हा जो वेबिनार आज ऑन द ऑकेजन ऑफ वर्ल्ड एनवायरमेंट हा केला हा एक सुंदर एक वेबिनार आहे आणि ह्यामध्ये आपले प्रेसचे जर्नलिस्ट असो किंवा महाराष्ट्रातले वेरियस कॉर्पोरेशन्सचे अधिकारी असेल यांना हा फार उपयुक्त आहे first of all, I congratulate again Dr. S.N. Tripathi for doing a wonderful job in formulating the policies for National Clean Air Program. And sir, it was a very wonderful interaction with you at Lucknow during last session and various interaction at ministry level. So my topic is of role of MPCB, Maharashtra Pollution Control Board, what has been done so far and how we are tackling the air pollution issues in Maharashtra. Sir, all of you know, Government of India has now came out with 122 cities as a National Clean Air Program cities. It was 102, now it has added to 20 more. Maharashtra has 18 cities. Non-attainment cities under National Clean Air Program and recently Thane is added. 17 city adi hote plus ata Thane he add zalela hai. Aplyala he mahit asel ki Maharashtrat apan ek sarva aashcharya vatat asel ki 102 city madhe Maharashtra 18 city ka. Ha sarvani prashna Bharat vicharla. महाराष्ट्र हे एक प्रगत राष्ट्र राज्य आहे आणि आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रातलं एअर मॉनिटरिंग नेटवर्क हे देशातलं सर्वात जास्त वाईड नेटवर्क आहे इतर राज्यात फार कमी नेटवर्क आहे आणि महाराष्ट्रातलं जे नेटवर्क आहे पब्लिक डोमेन मध्ये आधीपासूनच सुरू आहे आणि हा पब्लिक नेटवर्कचा डाटा असल्यामुळे हा सर्वांना दिसतो आणि त्यामुळे जो कॉन्सन्ट्रेशन च लेवल आहे ह्यावरून जे 90% ऑफ द टाइम्स कॉन्सन्ट्रेशन हे लिमिटच्या वरती गेलं आहे त्यामुळे हा नॉन अटेनमेंट सिटी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम मध्ये घेतला आहे पण महाराष्ट्रच का की महाराष्ट्रातले मॅक्सिमम नेटवर्क असल्यामुळे आपल्याकडे जवळपास 81 मॅन्युअल नेटवर्क आहेत मॅन्युअल मॉनिटरिंग स्टेशन आहेत आणि 23 हे कंटिन्युअस एअर CAQMS स्टेशन आहेत जनरली हा जो एअर पोल्युशनचा सोर्स आहे हा मेजर सोर्स असतो हा कॉन्ट्रीब्युशन ऑफ एअर पोल्युशन आहे जनरली हा
मोस्टली असतो हा ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे, पॉवर सेक्टर्स आहेत. पॉवर सेक्टर्स आता आपण बघा हे जवळपास शहराला लागूनच आलेले आहेत. इंडस्ट्रीज आर देअर, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आर देअर इन मेजर इन द मेजर मेजर इन द पुणा नागपूर मुंबई ठाणा इधर सिटी. मेजर बायोमास बर्निंग रियूज बर्निंग रोड डस्ट रिसस्पेन्शन. रिसस्पेन्शन डस्ट हा काय असतो आपल्याला माहित आहे की आपण रोडवरून जेव्हा ट्रक किंवा बसेस जातात तो डस्ट पुन्हा एकत्रित पुन्हा त्याच जागेवर जमा होतो आणि त्याच्यामुळे जवळपास मेजर कॉन्ट्रीब्युशन हा याला असतो डस्टला असतो. आता मी हा जो आपण जो मॅक्सिमम डाटा जो काढलेला आहे ड्युरिंग लॉकडाऊन पिरियड याच्यात सिग्निफिकंट रिडक्शन इन पीएम कॉन्सन्ट्रेशन पीएम 2.5 पीएम 10 NO2 मध्ये झालेला आहे. डॉक्टर त्रिपाठी सरांनी जे सांगितलं आहे आपण एक 62 पेजेसचा हा एक सीपीसीबीने याच्यात एक पुस्तकही काढलेलं आहे. त्यामध्ये पीएम 2.5 43% रिडक्शननी दाखवलेलं आहे, 40% रिडक्शननी दाखवलं आहे, 43% पीएम 10 नी दाखवलं आहे आणि 59% बेन्झिन आणि बीओसी रिडक्शन दाखवलं आहे. आपण हा नॅशनल एअर क्वालिटी हा जनरली आपण 24 तास किंवा अॅन्युअल ऍव्हरेजनी बघतो. त्यामध्ये आपल्याला असं माहित असेल की पीएम 10 ची मात्रा ही स्टँडर्ड आहे 60, पण या लॉकडाऊन पिरियड मध्ये आपल्या महाराष्ट्राला आहे 20 दाखवलेलं आहे, 20 मायक्रोग्राम पर नॉर्मल पर मीटर क्यूब. पीएम 10 हे 100 स्टँडर्ड आहे आणि आपल्याला जे फाउंड आउट झालंय हे 54 झालंय 54 आणि NO2 झालेला आहे हा जवळपास स्टँडर्ड असतो हा 80 असतो आणि आपल्याला हा मॅक्सिमम सिग्निफिकंट रिडक्शन झालाय अप टू 5. सीपीसीबीने ऑल्सो एक सॅटेलाइट बेस्ड प्रोग्राम आता सुरू केला आहे. त्याच्यातून एरोसोल पार्टिकल्स ऑल्सो हा मेजर. आता आपण हा जो AQI आपण जो एअर क्वालिटी इंडेक्स हा बघितला महाराष्ट्रातल्या मॅक्सिमम सिटीमध्ये आपण एक बघितलं तर हा गुड टू मॉडरेट ह्या झोन मध्ये आपण आलेलो आहे. पण ही स्थिती ही आहे ही परमनंट राहणार नाही कारण की महाराष्ट्र मेजर मेजर इंडस्ट हब आहे, मेजर ट्रान्सपोर्ट हब आहे. ह्याकरता आपल्याला मॉनिटरिंग वी नीड टू मॉनिटर द ॲसेस ऑफ द इंडस्ट्रियल पोल्युशन ॲज वेल ॲज द ट्रान्सपोर्ट पोल्युशन ड्युरिंग द पीक आफ्टर द लॉकडाऊन पिरियड इज ओव्हर अँड द विंडस वेन द इंडस्ट्रीज रन ऑन ए फुल लोड कॅपॅसिटी. सो देर आर मेनी थिंग्स विच महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हॅज डन इन कॉन्टेक्स्ट ऑफ द नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम. महाराष्ट्र वॉज अ फर्स्ट स्टेट इन द कंट्री एंटायर कंट्री बिफोर इनिशिएटिंग द नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम टू गेट द स्टडी डन फॉर द थ्रू IIT बॉम्बे अँड निरी नागपूर फॉर सोर्स अपॉर्चमेंट स्टडी ऑफ 18 सिटीज अँड वी हॅव स्पेंड नियरली 700 lakhs for those study and happy to note that our director Dr. Rakesh Kumar of NIRI and Dr. Viren Sethi is working on this project and they have submitted the short term measures which are going to be initiated and long term measures. They have submitted their action plan for short term measures and I have communicated this short term measures action plan to the all municipal commissioner of the Maharashtra. It is please noted that this study was initiated way before the national clean air program has sought from us and we have submitted all these findings to the Delhi and CPCB. One of the major finding which Maharashtra is going to do in future is that you know the Maharashtra is a major power hub in the country. Around 11,000 megawatt is from the state electricity boards and same from the private contribution, private players like Adani,
Tata and other big players and NTPC. Happy to note that as per the direction of the Maharashtra Pollution Control Board, most of the power stations are going for the FGD issue, and NTPC Solapur Nagpur has already started their civil work and hope to complete by this year end, though their timeline is March 2021. We are happy to note that most of the feasibility study of the power station is on war footing is completed. All the national clean air program cities, 18 cities, I have submitted their action report, and we have developed a web-based page on our website. They submit their quarterly progress report on a web, and which can be viewed by all the general public. Whatever the contribution we have received from the Central Pollution Control Board or MOEF, all is distributed to the municipal corporations, and the work is going on. It is point to be noted that Maharashtra Pollution Control Board, under the guidance of the CPCB and under the dynamic leadership of Principal Secretary Environment, Chairman MPCB, and Member Secretary MPCB, will be expanding this network to 106 manual stations and 100 odd continuous ambient air quality monitoring stations. All these stations will be connected to our state-of-art air care center, which were inaugurated by the then CM in 2016. At our national air care center, you can see the data of all industries 24/7, all the corporations 24/7, and if there is a spikes in the stack emission or in ambient, we immediately give them the message, because this is your levels. Kindly tackle your pollutions right now. If it is exceed many times during this region, we issue a notices to them. We even forfeit their bank guarantees. Similar to develop this network again with the National Clean Air Program, with the municipal corporation. And last year during the World Environment Day, we came out with a star rating of the municipal corporation on an ambient air quality basis, which was inaugurated by the Chief Minister of Maharashtra. So all the industries have given in the critically polluted area, have been given the stringent norms for the air quality. We have done the R&D studies with the NIRI. And the first time in India, with the University of Texas, we have done the unmanned aerial vehicle drone technology network in Mumbai at 10 locations. And the findings are very sounding. And where we signed the MOU with the ministry, with the Texas University, and NIRI for upgrading this program. Very shortly, the state of art sonar technique, sonar instrument will be installed in Mumbai at MPCB, which will determine the mixing height concentration, which is at present installed at National Physical Laboratory in Delhi. We are going with the e-mobility and mobility for this, we'll be planning to procure 500 odd e-vehicles for Mumbai and Nagpur city. Based on their findings, we have given this job to E and Y for doing this study. Mogire, so sorry to interrupt. We are again getting requests to Hindi, Marathi, Madhe, and Bolushapat. ह्यामध्ये आपण एक नवीन एक उपक्रम चालू केलेला आहे. त्यामध्ये बीकेसी आणि आपल्या कमला मिल कंपाऊंड मध्ये
ज्या आपण कम्युटर चॉईस प्रोग्राम आपण एक ठेवलेला आहे स्टॅगर्ड वर्किंग अवर्स, त्यामध्ये आम्ही सर्व बिग कॉर्पोरेटला आपण विनंती केलेली आहे की तुम्ही स्टॅगर्ड वर्किंग अवर्स करा. आम्ही आता ह्या सर्व एम्प्लॉईजचं चॅनलायझेशन केलेलं आहे आणि हा कन्सेप्ट आम्ही आता सीपीसीबीला सुद्धा मागच्या मेंबर सेक्रेटरी चेअरमन कॉन्फरन्सला दिलेला होता. ई व्हेकल्स मध्ये आम्ही 2-3 कॉन्फरन्सेस घेतलेले होते आणि ह्यामध्ये आम्ही जवळपास ई अँड वाय अर्न्स्ट अँड यंग यांना एक वर्ष दिलेला आहे. ह्यामध्ये आम्ही 500 ई मोबिलिटी व्हेकल्स पुणे आणि नागपूर इथे कॉलेज स्टुडंट आणि यांना देण्याचा विचारधीन आहे, ज्यामध्ये जे शेअर्ड मध्ये इंडिव्हिज्युअल व्हेकल न जाता बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्सनी हे जातील. स्टार रेटिंग प्रोग्राम हा जो आहे हा फर्स्ट टाइम इन इंडिया महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इथे सुरू केलेला आहे आणि ह्यामध्ये आपण एक सबस्टॅन्शियल इम्प्रूव्हमेंट सर्व इंडस्ट्रीला आपण बघितलं असेल की 1-star, 2-star, 3-star, 4-star, 5-star रेटिंग आपण इंडस्ट्रीला दिलेले आहेत आणि ज्या इंडस्ट्रीज 1-star आणि 2-star कॅटेगरीमध्ये ज्या मोडतात त्यांना आपण नोटिसेस देऊन त्यांना सुधारण्याला वाव देतो. आणि आमच्या मागच्या एक वर्षाच्या फाइंडिंग मध्ये असं दिसून आलं आहे जवळपास 500 इंडस्ट्रीज ह्या मेजर 11 सेक्टर मध्ये ह्या स्टार रेटिंग प्रोग्राम मध्ये आलेल्या आहेत आणि ह्या प्रोग्राम मध्ये ज्या इंडस्ट्रीज 5-star कॅटेगरीमध्ये आहे 4-star कॅटेगरीमध्ये आहे त्यांना आपण त्याचं फेलिसिटेशन केलेलं आहे आणि हा प्रोग्राम आपण सेंट्रल लेवलला पण लॉन्च केलेला आहे आणि नीती आयोगाला सुद्धा आपण याच्याबद्दल प्रेझेंटेशनला दिलेला आहे. आपल्याला माहित असेल की सॉरी सर टू इंटरप्ट, वी विल हॅव नेक्स्ट 2-3 मिनिट्स टू रॅप दिस अप कारण माधव सर मी पण बोलायचं आहे. आपल्याला माहित असेल की मुंबईमध्ये आम्ही व्हेरियस प्रोग्राम लॉन्च केले आहे, ज्यामध्ये वायू हा प्रोग्राम व्हेरियस जंक्शनला आपण केला आहे आणि त्याचा एक्सपान्शन सुद्धा बाकीच्या सिटीमध्ये केले आहे. सो महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यामध्ये पुढच्या ज्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम मध्ये 25-30% रिडक्शन अँबियंट एअर क्वालिटीमध्ये करण्याचं सुचवलेलं आहे. मला नक्कीच होप आहे की व्हेरियस गाईडलाईन्स आणि व्हेरियस नोटिफिकेशन आपण काढून हे अंडर त्रिपाठी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय चेअरमन आणि MS मार्गदर्शनाखाली आपण हे अचीव्ह करू. थँक्यू. थँक्यू मोदगरे सर. ऑल्सो जे पण अटेंड करतायत त्यांनी क्वेश्चन आन्सरच्या ज्या टॅब आहेत तिकडे क्वेश्चन पाठवू शकतात. द पॅनलिस्ट विल आन्सर क्वेश्चन वन्स दे हॅव गिव्हन आउट देअर ओपनिंग रिमार्क्स. आणि मोदगरे सर, तुमच्या याच्यावर फक्त एक हे विचारायचं होतं की आपण म्हणालात की आपण नोटिसेस करतात, बँक गॅरंटीज जप्त करतात, हे काइंड ऑफ जे ऍक्शन आहेत त्याच्यावर आपण काही रिझल्ट बघितले आहेत का? आम्ही इंडस्ट्रीला किंवा यांना कॉर्पोरेशनला चान्सेस देतो की बाबा तुम्ही अपग्रेडेशन करा, तुमचे नॉर्म्स अचीव होत नाही आहे, तुमचं एअर क्वालिटी वाढत आहे किंवा तुमची वॉटर क्वालिटी नॉर्म्स मध्ये नाही आहे. एक नोटीस दिल्यानंतर पुन्हा त्यांनी सुधारण्याचा वाव नाही दिला की आम्ही त्याच्यात एक मॅट्रिक्स तयार केलाय. आधी 25% एक रिझल्ट आहे असेल तर 25% बँक गॅरंटी परफिट करायची, 2-3 त्यानुसार आणि कंटिन्युअस असेल तर आमच्याकडे एकच उपाय आहे की त्यांना प्रॉसिक्युशन करायचं किंवा टेम्पररी त्यांना क्लोजर करायचं. तर महाराष्ट्रात आपण हे पुष्कळशा पॉवर स्टेशन किंवा प्रत्येक इंडस्ट्रीला असं करतो आहे आणि काही कॉर्पोरेशनला आपण प्रॉसिक्युशन नाही केलेलं. आपण पुढे अजून करू शकतो की काय ह्याचे बेटर सोल्युशन किंवा वर्केबल सोल्युशन असतील, पण ऍज ऑफ नाव वी विल मूव ऑन टू मिस्टर माधव पाई. त्यांच्याकडे थोडे एक्झाम्पल्स आहेत की कुठे सिव्हिल सोसायटी अँड ऑर्गनायझेशन हॅज काइंड ऑफ दे हॅव बीन एबल टू मेक अ चेंज आणि ब्रिंग डाऊन पोल्युशन लेवल्स वगैरे. आणि ओव्हर टू यू माधव. Madhav, you are on mute, so you'll have to unmute yourself.
थँक्स विनम्रता. मराठीत बोलायचा प्रयत्न करीन पण काहीतरी आय थिंक आय हॅव सम शेअरिंग इश्यू. Just one minute, Madhav. Sara, can you? Yeah. You just show yours. I will, because I have some. Yeah. Just give me a moment. One minute. Just opening up. पण मी दोन गोष्टी बद्दल बोलेन आता. एक तर मेक्सिको सिटी या शहरात गेल्या 30 वर्षात काय इम्प्रुव्हमेंट झालेत, आणि हे शहर आपल्या शहरांसारखं शहर आहे इकडे, आणि त्यांना ओझोनचा फार मोठा प्रॉब्लेम होता, तर ते त्यांनी 30 वर्षावर कसं इम्प्रुव्हमेंट केले त्याच्याबद्दल मी काही बोलेन. आणि मग आता आम्ही सुरत शहरात आम्ही काम करतोय एज WRI इंडिया, तर तिकडे आमचे काय इनिशियल अजून काय चेंजेस फार मोठे झालेले आहेत, पण आम्ही छोटे छोटे प्रकल्प सुरू केलेत, तर ते त्याच्याबद्दल मी थोडस बोलीन. आणि मेनली हाऊ टू मेक दिस हॅपन, म्हणजे कारण आपण चर्चा फार करतो पण एअर पोल्युशन तसा कॉम्प्लेक्स टॉपिक आहे. त्रिपाठी सरांनी डेटा दाखवला की कसा कॉम्प्लेक्स असतो, तर कोणाला ब्लेम करून त्याचं सोल्युशन काढणं जरा इट इज नॉट दॅट डायरेक्ट द रिलेशनशिप. सो त्यामुळे आपण कशा तऱ्हेने कोलॅबोरेटिव्हली काम करू शकतो याच्यावर थोडस मी एम्फसाइज करीन. मे बी यू कॅन डू फुल स्क्रीन. अगेन थँक यू. दिस इज आय मीन कॅम्पेन लॉन्च इज नेम इज फॅन्टॅस्टिक. भगवान अदर सालभर हार्ट आय थिंक या कॅम्पेनला आपण वी शुड कीप इट गोईंग फॉर अ लॉंग टाइम. सो नेक्स्ट लाईट व्हेनेव्हर यू कॅन. सो हा मेक्सिको सिटीचा ओझोनचा मार्ग आहे. नेक्स्ट लाईट. आणि तुम्ही बघाल तर 1990 मध्ये ऑलमोस्ट एव्हरी डे दे हॅड ओझोन लेवल्स वर एक्स्ट्रीमली हाय, अँड ऍक्च्युली द पर्सन हू स्टार्टेड दिस मुवमेंट basically showed ki the lungs of 13 to 15 year olds didn't grow to full potential ani tyamule matana aayushyabhar health issues vayche ani ya kamasathi tyanna nobel prize milala hota. Pan tumhi baghal ki 1990 madhe suru kela ahe ani ata 2010 nantar tyanche ozone che issues are almost they have almost western levels of parts per million of ozone. So next slide. So this is how we need, I mean, any city that we work, we need this level of detail of data to be able to do action, right? So we need, this is extremely important, data is needed to drive action in air pollution. Next slide. And they did a range of things have to be done. We need to do tools, five tools develop karayla lagtil city level kiwa metropolitan region manje sadharan district level var emissions measure karayla, ani tyanantar regular industry regulation jya Modgare sahebani bolle ahet, but dusra manje emission inventory karayche ki emissions che causes kay ahet, ani mag systematically the causes na eliminate karayche. So te kasa karayche he mi tumhala kahi dakhvin. आणि दुसरी गोष्ट आहे की सिम्युलेशन करून फोरकास्टिंग करावं की जर समजा पोल्युशन सर्टन लेवलच्या पलीकडे जाणार आहे तर तुम्ही इंडस्ट्रीला वगैरे काय ऍडवाइस देऊ शकता, ताकी ते कॅन प्लॅन डू सम प्लॅन शटडाऊन एक्सेट्रा, सो दॅट वी कॅन मॅनेज टू कीप एअर पोल्युशन विद इन कंट्रोल लेवल. नेक्स्ट. सो जस्ट टू शो दॅट इट इज नॉट अ सिम्पल थिंग की आज केलं आणि उद्या एअर क्वालिटी सालभर 60. If this is our, hello, this is what we want. Hey, sir, aapla uddesh hai. Consistently aaplyala
गोष्टी करायला लागतील. हे याच्यात मी काय याच्यात वाचणार नाहीये, पण मी फक्त तुम्हाला दाखवतोय की 1986 पासून 2015 पर्यंत लागोपाठ कंटिन्युअसली लोक त्यांनी पॉलिसीज केल्या आहेत, प्रोग्राम्स केलेले आहेत आणि कंटिन्युअसली वर्क केलंय, त्याच्यामुळे त्यांना या तऱ्हेची इम्प्रुव्हमेंट मिळालेली आहे. आणि दॅट इज क्लिअर की आज सुरू केलं तर हा सालभर साठ आपल्याला कमीत कमी 15-20 वर्ष करायला लागेल, जेव्हा जाऊन आपले एअर पोल्युशन लेवल विल बी ऑन अ कंटिन्युअस बेसिस मॅनेज. नेक्स्ट यू कॅन ऑल्सो डू कंट्रोल एल, इफ यू डू कंट्रोल एल इट विल फुल स्पीड. Next. Can you hear me? Have you lost me? No, we can hear you. Okay, yes, next, yes. Next. Can you go to the next slide? सो दोन तीन गोष्टी आहेत. मी बोलत राहीन, स्लाईड दाखवून दाखवायला जरा डिले होतोय. तर एक गोष्ट आहे की फिक्स्ड मॉनिटरिंग सिस्टम मिनिमम असले पाहिजेत आणि त्यांना मेंटेन करणं, कॅलिब्रेट करणं आणि त्या डेटाला ओपन करून सगळ्या जे रिसर्चर्स आहेत, बाकी संस्था आहेत, युनिव्हर्सिटी पार्टनरशिप्स आहेत, या तऱ्हेने ते शेअर केलं जाईल. आता मेक्सिको सिटीमध्ये कमीत कमी 40-45 मॉनिटरिंग स्टेशन आहेत. भारतात फक्त दिल्लीत तेवढे आहेत, इव्हन मुंबईत नाही आहेत. सो कसे आपण मॉनिटरिंग स्टेशन वाढवू, त्यातला डेटा ओपन करू, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यानंतर हाय रेझोल्युशन ग्रीडेड एमिशन इन्व्हेंटरी बनवून की कुठल्या लेवल, म्हणजे डिटेल लेवलवर, ऍक्टिव्हिटी लेवलवर आपल्याला. प्लीज गो टू द नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. सो हा हे बघा, हे अशी तर हे बघा किती हे मेक्सिको सिटी मध्ये केवढी एलॅबोरेट सिस्टम आहे ती आपण वी हॅव टू डेव्हलप टू दिस लेवल. नेक्स्ट स्लाइड. वी हॅव टू डेव्हलप दिस काइंड ऑफ लॅब्स दॅट इवन नॉट जस्ट एमपीसीबी बट अदर पीपल ऑल्सो हॅव ऍक्सेस टू. वी हॅव युनिव्हर्सिटी पार्टनरशिप. नेक्स्ट स्लाइड. अँड इट जस्ट आम्ही सुद्धा अँड वी नीड ऍटलीस्ट 100-150 पीपल हू हॅव ऍडव्हान्स ट्रेनिंग इन एअर पोल्युशन अँड एअर पोल्युशन मॉडेलिंग to be working in our cities. Aaj Tripathi sarke fakta 15-20 log asti, that is not enough. I mean 102 and non attainment cities should at least have 250 experts who can work on this issue, and we need to figure out how we can enable that. Next slide. Yeah, next slide. So this is just to show labs, and then this data has to be open and communicated. या कम्युनिकेशन कॅम्पेनमुळे आणि लोकांच्या मोबाईल फोनमुळे वर हा डेटा पोहोचवण्यामुळे भरपूर गव्हर्नमेंटवर प्रेशर आला आहे टू ऍक्च्युली ऍक्ट. आणि आता ते मेक्सिको सिटीमध्ये 100-150 वगैरे झालं की ते कंटिन्युअसली डिक्लेअर करतात. आपल्या शहरांमध्ये 300-350 मुंबईमध्ये झालं आहे, पण वी वर कॅरिंग एज नॉर्मल. कंटिन्युअसली झालं म्हणजे इंडस्ट्री टेक सर्टन ऍक्शन, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज गेट स्टॉप, people use less transport, I mean these kind of measures. But this, that is why you need some future modeling. Manje, once you know ki 3 divasani honar hai, so you can give some advance warning so that these organizations also can prepare better to take these measures, and that we can at least make sure that we don't go to these very high levels of air pollution, which is extremely bad for health. Next. So just next, I'm just going to sort of wrap this up. So, and for forecasting, doctor, next. Now we'll talk about Surat. Next. So Surat, we have been helping as part of the National Clean Air Action Program. We have been working with the tripartite agreement, Gujarat Pollution Control Board, Surat Municipal Corporation, and I knowledge partners. So I'm a knowledge partner out. Lumbak Philanthropies, Shakti Foundation, any आमच्या नॉलेज पार्टनरसाठी आमचं फायनान्शियल सपोर्ट केलेला आहे, आणि टेरी आणि आम्ही WRI इंडिया मिळून काम करतो आहे. टेरी सोर्स अपोर्शनमेंट, डिस्पर्शन मॉडेलिंग आणि एमिशन इन्व्हेंटरी डेव्हलप करतो. हे काम आता सध्या ऑनगोईंग आहे आणि आम्ही एक हाय रेझोल्युशन एमिशन इन्व्हेंटरी डेव्हलप करतो आणि सेक्टोरल ऍक्शन प्लॅन, म्हणजे हाऊ टू लिंक दी ऍक्शन ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन इन टू ऍक्च्युली रेड्यूस क्लीन एअर. सो दॅट इज द मेन फोकस ऑफ आर वर्क. नेक्स्ट काही इनिशियल फाइंडिंग्स वगैरे ते मी तुमच्याबरोबर शेअर करीन.
नेक्स्ट. आज सूरतचे काय, दिस इज पिक्चर्स फ्रॉम सूरत. आपण सॉलिड वेस्ट बर्निंग इज प्रेव्हलंट इन आवर सिटी, राईट? इट इज एव्हरीवेअर अँड इट हॅपन्स इन विंटर, इट हॅपन्स इन समर. आणि डम्पिंग, सॉलिड वेस्ट बर्निंग हे सगळं आता जोपर्यंत ह्याला आपण टॅकल करत नाही तोपर्यंत यु नो दिस इज अ सिम्पल थिंग टॅकल. सो वन इज वी हॅव डेव्हलप वन मेथड ऑर अ सर्वे विच इवन यु नो लॉट ऑफ यू ऑर्गनायझेशन लाईक वातावरण अँड अदर संस्था आम्ही तुम्हाला एम्पॉवर करू शकतो की हे स्टडीज तुम्ही कसे करू शकता नेक्स्ट लाईफ नेक्स्ट अँड नेक्स्ट कसे करू शकता आणि सॉलिड वेस्ट बर्निंगचा तुमच्या शहरात एस्टिमेशन करू शकता. नेक्स्ट लाईफ नेक्स्ट लाईफ नेक्स्ट लाईफ. सो तुम्ही बघू शकता सॉरी गो बॅक टू द प्रिव्हियस लाईफ. पण हॅलो माधव, डू यू वॉन्ट मी टू गो बॅक? या वन स्लाइड, कॅन यू गो बॅक वन स्लाइड? येस वन मिनिट. दिस वन नो द वन या दिस वन. सो यू कॅन सी की किती सॉलिड वेस्ट जनरेट होतोय पर डे आपल्या शहरात. आणि मग आणि ह्याच्यात काय, इट इज नॉट अ सिम्पल थिंग कारण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज अ कॉम्प्लेक्स थिंग. देर आर वेस्ट पिकर्स and today in the context of covid lokanche jobs and all are so important that we have to make sure that the solutions that we develop then are sensitive and are also ways in which we can bring these people. Now there are a lot of very good initiatives around waste on solid waste management that a lot of organizations have developed, ways in which they have made you know have been able to bring the waste pickers together and organize them and you know make them a cooperative and door to door Pune वगैरे स्वच्छ म्हणून एक संस्था आहे. त्यांनी रॅक पिकर्स भरून त्यांनी एक सिस्टम डेव्हलप केली आहे. तिकडे डोर टू डोर कलेक्शन करू शकतात किंवा त्यांना वेज इन विच त्यांना आपण टेम्पोज किंवा हे विकत घेऊन देऊन त्यांना ऑन्टरप्रनर्स बनवू. पण ह्याप्रमाणे डिस्ट्रीब्युटेड वेस्ट ज्याचं सजेशन जे त्रिपाठी सरांनी दिलं त्यांना इम्प्लिमेंट करायला आपल्याला फार इनोव्हेटिव्ह मॉडेल्स चूज करायला लागतील. इट इज नॉट अबाउट की सगळं वेस्ट जाऊन एका वेस्ट डम्पिंग ग्राउंड किंवा इन्सिनरेटरमध्ये टाकतात त्याने काही नाही होणार. आपल्या शहरांमध्ये वेस्ट ह्याला डिस्ट्रीब्युटेड लेवलवर सॉल्व्ह करायला लागेल. त्याच्यासाठी वी हॅव टू पुट व्हेरी इनोव्हेटिव्ह सिस्टम्स इन प्लेस विच वी यूज. अँड त्याच्यासाठी यु नो इफ एनीबडी इज इंटरेस्टेड वी कॅन डू अ स्मॉल वेबिनार वेर वी हॅव आयडेंटिफाईड 5-6 व्हेरी इंटरेस्टिंग केस स्टडीज फ्रॉम अक्रॉस इंडिया वेर यु नो पीपल हॅव वर्क विथ solid waste management and to make it decentralized by taking all of these people who work in the cities like waste pickers and other contractors etc to actually implement these solutions. But you can see this is one big source and the other source is ani maza ek colleague hai Ajay Nagpure tani yacha baddal ata recently lihla pan hai ki actually outdoor air pollution je Tripathi sarani dakhavle te kami jhala but indoor air pollution the impact has gone up because people are staying indoors and people use firewood to make rotis to boil water for bathing and mula kiwa je working people ahet je almost 5 to 6 hours gharacha bahar astat kiwa kahi activities te gharacha bahar kartat courtyard madhe kiwa common space madhe te sagla ata gharacha aat hote ani tyamule so cooking fuel even surat sarkya shaharat jikde sagyanna access ahe lpg cha gas cha still there is a rampant use of biomass burning wood burning for cooking fuel. So he ya tarecha campaign karna kiwa tikade csr ki madad ghene kiwa asa campaign karun completely cooking fuel we have to make sure is gas. That is one more initiative that can be done. Next dusra ami construction sector sathi ek don workshops kele sagle kridai ani नेक्स्ट आणि जसे सगळा डेटा मिळाला की त्याला मॅप करणं आणि मग वर्कशॉप्स करणं सगळ्या स्टेक होल्डर्सना घेऊन आणि देन यू कम अप विथ सोल्युशन दॅट्स द वे फॉरवर्ड. सो नेक्स्ट स्लाइड. कन्स्ट्रक्शन सेक्टरसाठी आम्ही काही काम केलंय आणि आता भरपूर डेटा सोर्सेस आहे. आता हा इकॉनॉमिक सेन्सस मधून आणि हे सगळ्या फुल गुजरातसाठी वी हॅव आयडेंटिफाईड हाऊ मेनी न्यू बिल्डिंग्स वर कन्स्ट्रक्टेड. So similarly there are a lot of other data sources. This is from economic census, there is data from census, NSSO. Yeah, sources so you can bring very good and very macro level micro level understanding
ऑफ व्हॉट आर द कॉसेस ऑफ एअर पोल्युशन. यात यालाच हाय रेझोल्युशन एमिशन इन्व्हेंटरी म्हणतात. म्हणजे एमिशन काय करतंय ते आपण एमिशन काय करताय ते आपल्याला सोर्सेस मिळतात आणि मग देन वी कॅन डेव्हलप ऍक्शन. तर ह्याच्यात जे आम्ही सगळे कन्स्ट्रक्शनचे बिल्डर्स आहेत त्यांना एकत्र केलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही आता एक नवीन कन्स्ट्रक्शन गाईडलाईन्स डेव्हलप केले आहेत. ते कन्स्ट्रक्शन गाईडलाईन्स पण आम्ही तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करू शकतो जे आम्ही सुरत म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये. तर याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन वर्कर्सना आणणं ऑल्सो कंटिन्युअन्सी डेज डेज जिकडे एअर पोल्युशन लेवल जास्ती आहेत तिकडे ऍटलीस्ट यु नो वेस्ट वॉटर रियूज करून कन्स्ट्रक्शन साइट्स स्प्रे करणं किंवा या प्रकारच्या गोष्टी आपण कशा करू शकतात हे सगळे त्या गाईडलाईन्स मध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. आणि मी आता हा इंडस्ट्री डेटा आहे. आता हा पण इकॉनॉमिक सेन्सस मध्ये मिळाला आहे. आता डेटा इंडस्ट्री एक मोठा सोर्स आहे एस्पेशली सुरतमध्ये. आणि मेन गोल आहे की इंडस्ट्रीला सुद्धा आता आपण रोक लावू नको शकत. या कोविडच्या सिच्युएशन मध्ये तर अजूनही इश्यूज आहेत पण या इंडस्ट्रीजना आज सोलार रिन्युएबल एनर्जी असो किंवा बाकी जे मोटर्स असो जे यूज तिकडे टेक्सटाईलचं फार प्रोडक्शन होतं तिकडे नवीन मोटर्स वापरले आणि अशा प्रकारचे भरपूर इनिशिएटिव्ह. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्च्युली मोटर रिप्लेसमेंटचं एक प्रोग्राम आहे. तर त्याच्यात आपल्याला जसं स्ट्रीट लाईट बदलले तसंच मोटर बदलायला फार स्वस्त नवीन मोटर्स मिळतात. तर ते टेक्नॉलॉजी अडॉप्शनला कसं सपोर्ट करायचं. सो इंडस्ट्रीसाठी क्लीन एनर्जी ट्रान्झिशन प्लॅन डेव्हलप करायला लागेल आणि देन यू कॅन सी की 20 लोकांचा ग्रुप करा का 50 लोकांचा ग्रुप करून त्यांना नवीन टेक्नॉलॉजी कशी अडॉप्ट करू शकते. दोन्ही पॉवर जनरेशनसाठी थ्रू सोलार अँड डिस्ट्रीब्युटेड आणि बाकी त्यांच्या प्रोसेसेसमध्ये हीट कॅप्चर असो किंवा मोटर रिप्लेसमेंट असो या सगळ्या गोष्टी कशा करायच्या. आणि ते वन इज व्हॉट इज मँडेटेड बट त्यांना प्रॅक्टिकली कशा करायच्या आणि त्याच्यात तुम्ही हाऊ डू यू ब्रिंग अँड दॅट्स वेअर ऑल्सो सिव्हिल सोसायटी ऑल्सो कॅन प्ले अन इम्पॉर्टंट रोल. बट यू हॅव टू गेट अंडरस्टँड द नुआन्सेस एट द नेक्स्ट लेवल. म्हणजे प्रॉब्लेम एअर पोल्युशनचा एक हाय लेवलवर आहे आणि दुसरा त्याचं नेक्स्ट लेवल आणि नेक्स्ट लेवल मायक्रो लेवलवर प्रॉब्लेम समजून प्रॅक्टिकल इश्यूज. एक धोबी आयन करतो तो कोळसा वापरतो त्याला आपण इलेक्ट्रिक आयन द्यायचं त्याच्याने ते कसं म्हणजे त्याला ते खर्च त्याचा जो कॅपिटल आहे त्याला फायनान्स कुठून मिळेल आणि भरपूर सोर्सेस आहेत. हे पैसे आपल्याला मिळू शकतात पण ते आयडेंटिफाय करून ते एक ग्रुप करून यू डू 1000 ऑफ दीज काइंड ऑफ सो दीज लिटल लिटल थिंग्स वी हॅव टू सिस्टमॅटिकली डू. आयडिया इज की पॉईंट सोर्सेस हॅव टू बी एलिमिनेटेड अँड वी हॅव टू डेव्हलप दीज प्रोग्राम्स बाय अंडरस्टँडिंग दीज डिटेल्स. नेक्स्ट. So all of this help. I mean, industry is a big source. Industries need to do clean energy transition. Small scale enterprises need to do small. Transport is a big thing. Ata Surat madhe, I mean, electric vehicles and electric buses ta apan bolto. Pan aplya shaharat two and three wheelers he main transport che sources ahet. Three wheel, hence actually pollution control management, manje PUC karna, आपल्याकडे सीएनजी जिकडे जिकडे सीएनजी ऑटो रिक्षा युज होतात सीएनजी मध्ये फार मोठा प्रॉब्लेम आहे की ते 4-5 वर्ष जुनी झाली की त्याचे एमिशन ऍक्च्युली फार वाईट असतात डिझेल पेक्षा वाईट असतात. आणि त्याचा रिसर्च दिल्लीमध्ये झालेला आहे कारण आपल्याकडे लुब्रिकंट डेव्हलप नाही आहेत आणि बाकी गोष्टी. तर असं सीएनजी केलं की क्लीन झालं असं नाही आहे. तर त्याच्यात ते एमिशन स्टडी करणं आणि मग त्यांना हाऊ दिस कॅन बी हेल्प्ड प्रॅक्टिकली अगेन you know how you can especially some of the smaller cities madhe how you can help auto rickshaws transition from diesel. HSRT can we design some kind of a financing program, give them a retrofit package for them, the retrofit the funding kasa karaycha and those kinds of things can be done. Of course you can also do bigger projects like bus rapid transit and more public transport so that you will shift some people from 2-3 wheelers. But at the same time 2-3 wheelers have to be cleaned again. Aplya shaharat jar two spoke टू व्हीलर्स अजूनही आहेत. कॅन वी शिफ्ट देम टू इलेक्ट्रिक टू व्हीलर्स. कॅन वी डिझाईन अन इन्सेंटिव्ह प्रोग्राम. दिल्लीमध्ये आम्ही एक हेल्प केलं होतं 5-7,000 रुपये जर टू स्ट्रोक टू व्हीलर वाल्यांना दिले तर त्या इन्सेंटिव्हनी दे शुड बी एबल टू स्विच टू इलेक्ट्रिक टू व्हीलर. त्याच्यात जर तुमच्या शहरात 15-16% टू स्ट्रोक टू व्हीलर असले 15-20% तर दोज पीपल कॅन बी इमिडिएटली मूव टू इलेक्ट्रिक टू व्हीलर्स.
by creating 5-7,000 rupees subsidy. आता ती सबसिडी कुठून मिळवणार? फेम प्रोग्राम आहे, बाकी प्रोग्राम्स आहेत, तिकडून इफ यू कॅन गेट सम फायनान्सिंग, स्टेट लेवलवर काही फायनान्सिंग. सो देर आर फायनान्सिंग सोर्सेस. सो वन्स यू आयडेंटिफाय सम काइंड ऑफ अ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, मग त्याच्यासाठी फायनान्सिंग फाइंड करायला, देन अगेन वी कॅन फिगर आउट सम मेथड. सो दिस इज द थिंग. इट इज वन इज टू डू कॅम्पेन्स, वन इज टू डू डेटा, बट देन प्रॅक्टिकली सोल्युशन विच यू नो अ लॉट ऑफ यू, यू वर्क इन म्युनिसिपल कॉर्पोरेशन, you know how to do this. So this is, you have to make. So next slide and last two slides and I will finish. So see, conclusion mode, one, we have to measure to manage, right? So we have to have some data, ideally fixed monitoring data. We can support now today with satellite and low grade sensor and other big data sources. We need to make sure that the equipment is operated, calibrated, maintained, and there are people who can do that. This is a good jobs that we should think about creating, about doing this. Then we need a high resolution emissions inventory, which I think a lot of people are working on, and yata we will slowly get, a lot of organizations are working, so we'll get. But that's an answer, and this is the transition. GPCB can't do this, and academics can't do this, experts can't do this, municipal corporations have to. Or you have to take an initiative and make a project. And project, you all know, project needs a nodal officer, kontari AMC, assistant municipal commissioner, or should be a zonal officer should be assigned. There has to be a detailed project report, and there has to be some finance. Finance, and then how do you find that finance, then becomes the three. And if finance, NCAP can be a source, but there are many such projects where we can co-finance these things. And I concept is dividend. Dividend is, तुम्ही 10 रुपये लावले त्याच्यावर 2 रुपये अजून टाकले तर ते 2 रुपये को फायनान्सिंग आपण कुठून आणू शकतो, सीएसआर कडून आणू शकतो. पण याचा प्रयत्न करून ते पैसे, एडिशनल पैसे आणून हे छोटे, वी शूड ट्राय टू डू एज मच एज पॉसिबल टू एलिमिनेट पॉइंट सोर्सेस. ऑफकोर्स इंडस्ट्री हॅज टू डू क्लीन एनर्जी ट्रान्झिशन, दॅट इज अ बिगर एफर्ट, दॅट इज मोर सिस्टमॅटिक. देअर यू नीड टू डू एनर्जी ऑडिट, हीट, यु नो, कोल, या सगळ्या गोष्टी, मोटर, इंजिन, सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर नॅशनल लेवल इनिशिएटिव्ह आहेत. ईएसएल म्हणून संस्था आहे, मिनिस्ट्री ऑफ पॉवरचे इनिशिएटिव्ह आहेत, तिकडून भरपूर फायनान्सिंग मिळू शकतं. ते कसं तुमच्या लोकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये वगैरे आणायचं याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटी आय थिंक, कारण आपण त्याच्यात काही लोक आहेत जे सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन पण आहे, तर डेटा ड्रिव्हन कॅम्पेन आणि सीएसआर सपोर्ट आणू शकतो का? म्हणजे बायोमास फॉर कुकिंग कसं एलिमिनेट करायचं, किंवा वेस्ट बर्निंग कसं एलिमिनेट करायचं. पॉईंट सोर्सेस, व्हीओसीस बद्दल आपण फार कमी आपल्या शहरामध्ये काम होतं. त्रिपाठी सर टोल्ड अस की किती इम्पॉर्टंट आहेत व्हीओसीस. व्हीओसीस पॉईंट सोर्सेस असतात, त्या पेंट शॉप झाला, कुकिंग फ्युअल झालं, तर कुक फ्युअल इन्स्टेड ऑफ युझिंग फायरवूड कॅन बी यूज सम क्लीन फ्युअल. आणि हे जे सगळे पॉईंट सोर्सेस आपण एलिमिनेट केले, आणि वी हॅव टू डू इट व्हेरी केअरफुली, कारण ह्याच्या लाईव्हलीहूड हा फार स्ट्रॉंग मुद्दा. इंडस्ट्रीसाठी आपण जाऊ शकतो, त्याच्यात काही गोष्टी एलिमिनेट होणार, पण व्हीओसीज एलिमिनेट करायला आपल्याला काही पॉईंट सोर्सेसवर जाऊ शकतो. हे फार इन्फॉर्मल इकॉनॉमीचे वर्कर्स आहेत. सो सेन्सिटिव्हली करणं, त्यांना त्यांची टेक्नॉलॉजी अपग्रेड करणं, त्याच्यासाठी डिस्ट्रीब्युटेड डिसेंट्रलाइज एफर्ट्स आणि फाइंडिंग फायनान्सिंग टू ऍक्च्युली मेक दॅट हॅपन बिकम्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो या, दिस इज विथ वन अँड देन वन लास्ट थिंग, आय मीन द डेंजर ऑफ एअर पोल्युशन इज ना, आपण खूप अवेअरनेस कॅम्पेन्स केले आणि सगळ्यांना, तर लोक काय करतात, मास्क लावतात आणि एअर, यु नो, क्लीन एअर म्हणजे फिल्टर्स लावतात घरात. त्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार टू द एक्सटेंट. आय थिंक वी नीड टू फाइंड वेज इन विच वन्स वी हॅव टू मूव्ह इट टू प्रोजेक्ट. म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅव टू टेक एन ऍक्टिव्ह रोल. वी नीड टू फाइंड फायनान्स फॉर दिस प्रोजेक्ट. And lack of coordination जगात सगळीकडे होतं, तर lack of coordination ला collaboration कसं करणं, याच्यात आम्ही, आपण सगळे सिव्हिल सोसायटी आहे की प्रयत्न. आणि फक्त अवेअरनेस करून आणि फक्त आरडाओरडा करून काही होणार नाहीये. वी हॅव टू मूव्ह बियॉन्ड. आता झाला आरडाओरडा, एव्हरीबडी रिअलाइज इट इज अ प्रॉब्लेम, पण त्यांना कसं फायनान्स, हाऊ डू यू फाइंड फायनान्स टू मेक प्रोजेक्ट हॅपन बिकम्स द क्रिटिकल नेक्स्ट स्टेप विच वी हॅव टू डू इन आर कंट्री. अँड दॅट इज द लास्ट वर्ड्स आय विल से. थँक्यू माधव. आय थिंक खूप लोकांनी ज्यांनी आपल्याला जॉईन केलेलं आहे, दे आर पीपल हु आर ट्राईंग टू मेक अ डिफरन्स ऑन ग्राउंड, आणि ते इन्साइट्स विल रिअली हेल्प.
आणि कसे ते कॅन वर्क विथ गव्हर्नमेंट्स आणि व्हॉट कॅन बी डन. सो थँक्यू फॉर दॅट. वी हॅव सम क्वेश्चन्स कमिंग इन, बट बिफोर दॅट वन क्वेश्चन टू ऑल पॅनलिस्ट फ्रॉम माय साईड. बेसिकली हा कॅम्पेन इज सालभर साठ आणि ह्या दोन महिन्यात आपण हे ऑब्झर्व केलं दॅट पोल्युशन लेवल्स कमी होऊ शकतात, पण यू थिंक इट इज सस्टेनेबल अँड हाऊ कॅन वी मेक इट सस्टेनेबल इफ येस. Anybody who wants to, Tripathi sir, would you go first? Yeah, hi. Yeah, definitely. It won't be, we won't be able to get a sustainable. Okay. Thank you. Yeah, sustainable solution hum turant nahi pa sakte, lekin hum uski disha mein karya kar sakte hain. Jaise maine shayad likha, kai logon ko pahunch nahi paya. Jaise kuch program hain government ke, bahut hi acche large scale ke program hain. जैसे कोल से गैस क्रिएट करके उससे एनर्जी निकालना, क्लीन फ्यूल अभी इंडस्ट्री में यूज होने लगा है दिल्ली एनसीआर में, एलपीजी आप देख रहे हैं जैसे चूल्हे की जगह, चूल्हे में लकड़ी की जगह एलपीजी 9-10 करोड़ उज्ज्वला के यूजेस हो रहे हैं. इस तरह की चीजें जो अच्छा हमें फल दी है उनको हमें आगे बढ़ाना है तेजी से. तो शॉर्ट टर्म के रिफॉर्म है वो शॉर्ट और इंटरमीडिएट टर्म में हम ये कर सकते हैं कि हम अपनी मॉनिटरिंग को और मजबूत करें. जैसे मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन का प्लान था जो शायद अभी रुक गया, मैंने सुना था कि 130 नोड्स का वो एक नेट मॉनिटरिंग नेटवर्क बना रहे थे. इस तरह के नेटवर्क सिटीजन्स को बहुत फायदा देंगे कि वो कब क्या डिसीजन लें, कब कहाँ उनको जाना है, कब उनके बच्चे स्कूल जाएं, और साथ में ये मैनेजमेंट करने में भी काफी फायदा कर सकते हैं. इस तरह की दो तरह के हमें दोनों चीजें देखना है. डेफिनेटली इस तरह से ही सस्टेनेबल सॉल्यूशंस मिले हैं और जगह. इट्स नॉट इजी. मॉडरेटर आपण बोलू शकता यावरच की आपण गव्हर्नमेंट म्हणून काय सस्टेनेबल सॉल्यूशन्स असू शकतात, आणि लॉट ऑफ पीपल आर ऑल्सो आस्किंग व्हॉट आर इंडिव्हिज्युअल प्रिकॉशन्स, की स्वतः आपण इंडिव्हिज्युअल लेवलवर काय करू शकतो टू हेल्प दिस थिंग. इंडिव्हिज्युअल सस्टेनेबल सोल्युशन जो आहे, आता आम्ही जो नवीन कॅम्पेनिंग आहे की ऍज पर ऍज मुंबई अँड पुणे इज कन्सर्न, की इट इज अ कम्युटर चॉईस प्रोग्राम वी आर लॉन्चिंग ए स्टॅगर्ड वर्किंग अवर्स. इन्स्टेड ऑफ कमिंग ऍट 10 o'clock, वन शुड कम ऍट 8:30, 9:30, 10:30, 11:30, सो दॅट द व्हेइक्युलर डेन्सिटी फ्लोईंग फ्रॉम Borivali or Navi Mumbai or some other places towards Mantralaya will be drastically reduced. Correct. And this will reduce this will reduce all your traffic congestion, and we are in touch with the traffic police for the synchronization of the traffic signals. So this will not be hindrance of the traffic at the junction, one thing. And the second is the promoting the e-vehicles along with MMRDA. You have tackled this program under NCAP. Third one is the enhancing the monitoring network for the people. We have earlier speakers told about the low-cost sensors, but low-cost sensors we have tested. Internationally branded low cost sensor with our continuous monitoring stations, there is a 70% variables in the values. So that data is again not approved by the CPCB. So we don't believe on a low cost sensor. We believe only on a analyzer based technology. So we are be enhancing that. Then what I told you again will be creating a knowledge network with the all the local institution, with the engineering college at various locations to do the monitoring program. And all the industries have been given the stringent norms, and all are connected with all OCMS with our same system, and we can tackle these issues in our while sitting in the house or in the offices. Correct. Madhav, आपण काही ऍड करू शकता की जे सिव्हिल सोसायटी पार्टिसिपेंट्स आहेत ह्याच्यात पण आणि ऑर्गनायझेशन आहेत, त्यांनी
how can they make it sustainable, work with governments to make it sustainable? सस्टेनेबल इज आई मीन हॅव टू मेक इट सस्टेनेबल कारण एका वर्षात सॉल्व्ह होणारा प्रॉब्लेम नाही आहे कंटिन्युअस प्रॉब्लेम याला वी हॅव टू कंटिन्युअस दुसरं म्हणजे देर इज अ लॉट ऑफ देर आर लॉट ऑफ प्लेसेस वेअर फायनान्स इज अवेलेबल यु नो स्मॉल थिंग्स वेदर अँड ते मीन म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्टाफ इज ओव्हरवर्क दिस समबडी ऑल्सो रेज दे आर ओव्हरवर्क सो इफ वी कॅन हेल्प देम फाईंड those finance sources, help develop projects, any way help with capacity building. And that is the only way to do it. And even today, we work very closely with a lot of municipal forces. They are very short of staff. They don't understand air pollution issues. They are busy trying to do their projects. You know, today, if you are doing a road project, or if you are doing you are overseeing construction, there are guidelines of how to do it right. But to get it implemented, they don't have... So how can civil society work very closely with municipal corporation? One, to find finance. Okay. Right? And finance can be small finance. Like I said, small things to big things. You know, you can go to completely to new motors to run your engine, right? Off your big textile unit to small things. That is like street lighting or whether it is... So there is lots of programs of national government and how do you actually find the help the municipal corporation find the finance, find 100, 150, 200 people who are the customers for it and create these programs where this actually happens. And that is the only way. Solid waste burning. I mean, solid waste burning is something that we can easily find ways to stop. And municipal corporation doesn't have the power to police it, right? Correct. So we can, how community groups can come together, how they can actually develop methods in which this can be monitored. So this requires a lot of effort from community to organize it. But you know, you have to understand, right? So that is where that getting the data, getting high resolution emission inventory, and then actually, which you know, it can be open source created. So under training your a lot of these civil society organizations to read this data. And also making them aware of all sorts of programs that are available at different levels. And then that is the way to work. I mean, correct. Also, we'll take a few questions. Some people have been writing to us. First question, Modghare Saransathi ahe, Roshan Kedar Kadun. Sir, I think he complained more than question. Ha complained hai, and a lot of people will agree on this. की महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही आहे. अनेक वेळा ऑफिसचा फोन लागत नाही, मेल केल्यावर बाउन्स होतो. सामान्य माणसाला एक जर एखाद्या ठिकाणी होत असलेल्या वायू प्रदूषणा घटनेची तक्रार किंवा माहिती घ्यायची असेल तर त्यांनी ती कशी करावी? आपण महाराष्ट्र शासनाने नागरिकांची सनद ही केलेली आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये एअर पोल्युशनचा इश्यू असेल तर तुम्ही त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हेल्पलाईनला जावं. जर इंडस्ट्रीमध्ये असेल तर तुम्ही नक्कीच आमचे प्रादेशिक कार्यालय आहे, उपप्रादेशिक कार्यालय हेड ऑफिस आहे, तिथे आपण मेल तर तुम्हाला कोणता मेल आहे असं नाहीये. आम्ही 24/7 असतोच तिथे. आणि ही चुकीची कल्पना आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही देशातलं अग्रगण्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. आज भारत सरकारने त्यांना नंबर 1 प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणून अवॉर्ड दिलेला आहे. आणि हा सर्व ओपन आहे. टेक्निकल कॅपेबिलिटी मध्ये, टेक्निकल नॉलेज मध्ये नंबर 1 मागच्या वर्षी अवॉर्ड दिलेला आहे 85% मार्क देऊन. आणि सर्व आम्ही जनहितार्थ सर्व कार्यक्रम घेतो आहे. असं कुठे नाहीये की वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ह्या वर्षी नाहीये, कारण की ह्या कोविड आहे आणि सायक्लोन असल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात काही करत नाहीये. कारण की आमचे राज्याचे सर्व प्रतिनिधी सर्व तिथे एंगेज असल्यामुळे, पण प्रदूषण नियंत्रण मंडळाचं असं नसतंच. वी आर द फॉरमोस्ट बोर्ड इन द पब्लिक अवेअरनेस. यु सी द गणेश, यु सी द होली, you see the Janmashtami, every Diwali, noise pollution, everything is there on a common platform. So hey, madna chukich aahe tumcha. I think it is more about jeva ek
पर्टिक्युलर कंप्लेन असेल तेव्हा कोणाला कॉल करायचं, विच आय थिंक यू हॅव आन्सर्ड. वी हॅव टू हँड्स अप ऑल्सो. इफ सूर्यप्रकाश कोळे, इफ यू वॉन्ट टू आस्क युअर क्वेश्चन, गो अहेड. सूर्यप्रकाश, आय थिंक यू आर ऑन म्यूट. सूर्यप्रकाश कोळे, और वॉन्ट टू आस्क युअर क्वेश्चन, आय थिंक आय कॅन सी अ हँड अप. ओके, और देयर इज ऑल्सो विजय पचारे. इफ विजय पचारे आपको अपना सवाल पूछना है. विजय पचारे, ओके. फहीम खान का हाथ दिख रहा है मुझे. फहीम खान, आपको सवाल पूछना है. और आर यू नॉट एबल टू आस्क? ओके, आई हैव अनम्यूटेड. Yes, I want to know if some private partner want to do some partnership with the government bodies, are they considering that? Modgare sir, maybe you can. Yes, we are considering based on your all technical capabilities. We'll scrutinize, and you are always welcome with the new ideas, and we'll be also funding such project also. Absolutely no. Okay, thank you, sir. Thanks. Yeah. Okay, we have one more hand up. That is Vijay again. Vijay, aapko question puchna hai. Farah, could you unmute Vijay? Yes. Okay, no. I think he's having some connectivity issue. I unmuted him a couple of times and okay, so I think okay, I have some questions in the chat as well, which I think I'll take from here, right here. So Sharmila Dev had a question. I'll just read out from here. How is NCAP ensuring that these... Okay, sorry. She has a pre-question also. The NCAP has mandated each non-attainment city to set up a review committee under the municipal corporation, which will oversee the implementation of these actions. What is the composition of the committee? How many cities in Maharashtra has set up the committee, and how is NCAP ensuring that these committees are formed? Okay. Maybe Modgare sir, from the NCAP, and we could have. Yeah, there are three tiers of committee. One is headed by the Honorable Chief Secretary, Government of Maharashtra. There are 14 members in that. Another one is a steering committee at the Principal Secretary, Environment. Member secretaries and various urban development department and other departments are there. And third one is the implementation committee, which is headed by municipal commissioner or district magistrate. If it is a Nagar Parishad, then it is a district magistrate, and if it is municipal corporation, it is a municipal commissioner. And committee members are RTO, mm-hmm. police, then district supply officer, industries representative, district health officer, MPCB, and two from the institution. As per the norms of the National Clean Air Program, MAF, every month there is a one meeting on the progress of the committee. Mm-hmm. Whatever the committee meetings, monthly committee meeting, after 3 months, we take the review at the Mantralaya level. So this is the system which is mandated here. Every municipal commissioner takes the meeting. All the committees, whatever the issues are raised at the national, at the local level, has been flagged, and they see the overall progress of the whatever the NCAP goal is set up. What is the action plan approved by the CPCB, three-member tier committee of CPCB? Which has approved for the Maharashtra. 17 action plan has been approved for the Maharashtra, and 18th action plan of Thane is also approved, and which is also, it is on the public domain. The municipal commissioner or district magistrate see the overall progress of this committee, and monthly meeting generally happens on a monthly basis to see the overall progress. Thank you, sir. This is the mechanism. Okay. We have one question from Lina Budhe.
She says lack of coordination between different departments is the biggest problem in implementing the air action plan. The municipal corporations have no power to execute the air action plan. Putting all burden of implementation on municipal corporations is not working. And Leena Budhe is, I don't know from which city. She's from Nagpur. So, if I'm right. So monthly there are meeting taken by the Honorable Municipal Commissioner or Deputy Additional Municipal Commissioner. And 2-3 meetings also happened last month in Neri, in which Director Neri and Mr. George has taken. Municipal Commissioner, Municipal Corporation people were there. Also, the NGO Kaustubh Chatterjee was also there, I think, whatever the minutes I got. And there is no lack of coordination and implementation is there. Maybe due to the Nagpur, maybe in a red zone during the COVID. Last 3 months, municipal commissioner is not able to take the meeting, but there is no lack of coordination. Meetings are going on. Okay, Farah, could you unmute Leena? I think she wants to add to this. Yes, Leena, you can unmute yourself. I have given you permission to talk. Sir, I have been part of these meetings, like how you mentioned, and I am from an NGO which is called the Center for Sustainable Development in Nagpur. And are you a member of that committee? I have been. They had put initially B.N. Kaustubh as a member of the committee. So we have been attending all these meetings. But because I'm working very closely with the municipal corporation, they are finding it very difficult to implement, because whenever they call for meetings, the different stakeholders actually don't come for the meetings. And they don't give the update of what is happening on the air action plan from their departments. Leena, this is a very complex issue. Yeah. The RTO, police, you see the last meeting was happened in Neri. Yeah, it happened in Neri. George sir had taken it. George has taken. Yes. I was fortunately in Mumbai. Yeah. But he has detailed, he has planned out what are the... Because we have given the source studies, EI study to Neri also, and they have detailed worked out. I had a meeting with a municipal deputy municipal commissioner also. Mr. Rajesh Mohite was there, I think. Rajesh Mohite was there. He is now municipal commissioner of Chandrapur now. Yes. So we had a detailed meeting at Mumbai also, and three times they attended the meeting. Mm-hmm. And they have shown the progress. Mrs. Shweta Banerjee, who is a superintendent engineer, she is, I think, a nodal officer. Mm-hmm. And she attended 2-3 meetings with me. So I don't think, still, if there is some issues, I will personally see. I will ask my regional officer and additional municipal commissioner to see this, because I am following this, because this is the city of where I also stay. Oh, okay. Yes, sir. I Brown and Bottom and colleges. I'm from VNIT, VRC. So I know each and every one. Yes. Okay. I'd like to add to this, though. I mean, you know, conversation. Sure. I think the fact is that, you know, we are, I mean, MPC, every, you know, municipal corporations don't have enough capacity. Right? I mean, that we have to accept. I mean, we also work with, there is not enough. So that's what we have a knowledge partner, Mr. Pai. That's what we have a knowledge partners with all colleges. IIT is the IIT Mumbai and Neri. They are our collaborators. They have assigned teams of IIT and Neri. They assigned the jobs to each and every engineering colleges in those cities. And these people, scientists, go to the college, these cities. I know there is some lack of knowledge in corporation, but you don't blindly say that corporation is not incapable of this. There are I'm not saying, sir, there are very good engineers in the corporation. Absolutely. But we were working in Indore. I'm telling you, Surat, you know, Indore, there were 4 engineers. You know, Indore needs 40 engineers. This is a standard. I mean, I'm not saying it is not. I'm not. In fact, people, I'm saying the engineers are overworked. They are working 24 hours. They are working. Even now, the IS officers are from the engineering cadre. Yeah, they are all overworked. What I'm saying is there is not enough capacity. So that's what I have. We've developed a knowledge network with the engineering colleges.
and IIT and NIRI. But are you saying air pollution is not a problem? I mean, that is what there is a problem of air pollution, but you can see the how the things are moderate, how many are things are good, what are the intention, what are the in the scale of air quality index. But there are some issues, but you cannot set up a monitoring station at the curbs and all. This is I'm again telling. No, that is acceptable. And that you cannot take a readings of a low cost sensors as a determine the air pollution. Not at all. I don't agree. Not at all accepted. But we would love to see the only the hotspot. Only the hotspot you can take. No. But we don't even want. But can you make the data from the monitoring grade sensors more open so that and not the it is live data of MPC. No, the raw data, some of the readings can they be made more public so that more academics and others can participate. Why you want a raw data? It is 24/7 data is there. You come to my office, I will give you all the data. No. Okay, I think Madhav, here you have an invitation. We'll move on to Sharmila. Sharmila, give me 1 minute. We have one question that I'll take and then allow you to speak. Samrat Kadam from Sakar Group has a question. He says, Pashim Ghatavaril Khandni cha Utkhan ani khar futi cha jangal sambandhit paryavaran cha dhoran baddal thode sangave. I don't know who can talk about that. Well, if anyone wants to take that Pashim Ghatacha ajuni je notification ahe Kasturi Rangan sahebancha adhyakshatekhali ajuni draft notification ahe ani tithe apan red category of industry la kahi bandhane taklele ahe ani government of india notification cha ata pudil vichar karel tyachyanantar ha pashchim ghata baddal hi ahe kharputi baddal cha jo issue ahe ha conservator jo kharputi cha ahe mangrove cell mumbai te baktat tyanchyakade apan vichar kela tar far uttam hoil karan ki to cell mangrove cell ha conservator of forest department baddal kadun baghitla jat. Okay, thank you. Sharmila, you could speak now. Thank you. Yeah, am I audible? Yes, you are. Yes, my question links to the earlier one about the city level committee. So we were talking about the cities which have the committees, but what about cities which have not even set up those committees? Like I'm from Pune, and Pune still doesn't have that committee. So what should be done about that? आपल्याला माहित नसेल मॅडम, पुण्याला कमिटी प्रस्तावित आहे. आपल्याला जीआर मी पाठवून देतो आणि मीटिंग्स पण झालेले आहेत दोन. ऑलरेडी सिटी लेवल कमिटी आहे का सर? आपण काय करता? मी परिसर या संस्थेत काम करते आणि आपण आपल्याला माहित नाही, आपल्याला अधूरी पूर्ण माहिती नाहीये. आपण क्वेश्चन असं विचारू नका. पुण्याची सिटी लेवल कमिटी तयार झालेली आहे, याच्यावर मीटिंग पण झालेल्या आहेत. आपण असं वेग क्वेश्चन विचारू नका जी माहिती नाही. हा माहिती माहिती मिळालेली आहे की अजून ती कमिटी नाहीये, म्हणून हा प्रश्न विचारला गेला. माहिती कमिटी तयार आहे मॅडम असं नाहीये. कमिटी तयार आहे म्युन्सिपल कमिशनर लेवलच्या अंडर मध्ये. पिंपरी चिंचवडची पण कमिटी आहे आणि पुण्याची पण कमिटी आहे सर. कारण म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधला मागच्या आठवड्यात कळले की अशी कमिटी नाहीये अजून, म्हणून कोणाला विचारलं? म्युन्सिपल कमिशनर मधल्याच ऑफिसरना विचारलं. कोण? यू टेल मी द म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधला ऑफिसरला. कॅन यू नेम मी द येस द एनवायरमेंट ऑफिसर सेड की अजून ती कमिटी आपण ऑर्गनाइज करायची. काय नाव सांगा ना, मला नाव सांगा ना. मी तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअप नंबर द्या मला, मी तुम्हाला कमिटीचं कॉन्स्टिट्यूशन देतो. माझा नंबर आहे 94220. ओके, हॅलो. Yes, 94220769
ओके मी तुम्हाला पुणे ऑफिस मधून तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन ऑफ कमिटीचा जीआर देतो ठीक आहे सर थँक्यू आय थिंक ओके आय थिंक डॉक्टर त्रिपाठी हॅज हॅड टू लीव वी हॅव वन लास्ट क्वेश्चन दॅट वी कॅन टेक I'm just looking up for Suhas Patil. I can't spot your question now, but so if you want to ask it out, or if somebody else can access, Farah, can you see his question? Yes, yes, I will read. Can you read that out? Yeah, thank you. या वर्षी काही प्रमाणात प्रदूषण नियंत्रण झाल्याने पर्जन्यमान नियमित राहील का? पूर परिस्थिती नियंत्रित राहील का? की पर्जन्यमान वाढेल व पूर परिस्थिती वाढेल आपला अनुभव सांगावा ही विनंती एक महाराष्ट्र स्टेटची एक क्लायमेट चेंज पॉलिसी तयार झालेली आहे आणि 2030, 2040, 2050, 2060, 2070 ह्याप्रमाणे एक कमिटी माननीय विधानसभा अध्यक्ष विधान परिषद अध्यक्ष आय थिंक यांच्या अध्यक्षतेखाली किंवा एक कमिटी तयार आहे 15 मेंबरची आणि त्याच्यावर मिनिस्ट्री ऑफ आमचं पर्यावरण विभाग याच्यावर एक स्टडी सुरू आहे आणि याच्यावर एक क्लायमेट चेंज हा एक फार कॉम्प्लेक्स इश्यू आहे पर्जन्यमान किंवा क्लायमेट पूर परिस्थिती होणार का किंवा हीट डेज किती राहणार किंवा थंडीचे दिवस किती राहणार याच्यावर आता हे सर्व जगातच याच्यावर संशोधन सुरू आहे पण ह्या स्थितीबद्दल मेट्रोलॉजिकल पूरस्थिती काय आहे हा मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे भाष्य करेल पण तुम्ही आता बघतच असाल की मुंबईमध्ये जो 7 जूनला पाऊस येतो तो आत्ताच आलेला आहे तर हा एक क्लायमेट चेंजचा भाग आहे सर्वांना बघू शकाल एवढंच मी आता याच्यावर भाष्य करू शकतो थँक्यू डॉक्टर मोदघरे फरा वी हॅव एनी मोर क्वेश्चन्स or we don't have time for a question I can see one we can take one last question with Namrata and okay. then we can close it there is a question by Surya Prakash Kore he says gramin bhag eka gramin bhagat aslelya company cha 700 lok sankhya aslelya vastila 200 meter company javal asliamule त्यातून निघणाऱ्या धुराचा आणि पाण्याचा खूप त्रास होतोय त्यांना पॉलिटिकल सपोर्ट मिळून मुळे कोणी काही बोलू शकत नाही यासाठी काय उपाय तुम्ही सुचवाल आय थिंक मोठघरे सर कडनं ते ही जी कंपनी असेल ती आमचे मला माहित नाही कुठे आहे तर आपण आता नाव सांगू शकता कोणता एरिया आहे एरिया कुठे नाही त्यांनी नाही मेन्शन केलेलं आहे सूर्यप्रकाश आपल्याला ऍड करायचं आहे जस्ट इन केस नाही आय थिंक तर त्या आमच्या स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचं उपप्रादेशिक कार्यालय किंवा प्रादेशिक कार्यालय वर्धाला आहे सॉरी सर टू इंटरप्ट वर्धा काय नाव आहे वर्धा फक्त वर्धा लिहिलंय वर्धा ती कंपनी जी असेल आपण नागपूरच्या स्थानिक उपप्रादेशिक कार्यालय किंवा प्रादेशिक कार्यालय इथे ईमेल पाठवावा आणि आपल्या तक्रारीची दखल घेऊन काय प्रदूषण नियंत्रणाच्या यंत्रणात त्रुटी आहेत त्यानुसार त्याची कारवाई त्या कंपनीवर करण्यात येईल पुढच्या 15 दिवसात तुम्ही आपण हा पूर्ण डिटेल आम्हाला दिलं तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करू Sir, there's one last question we can, address from Anjali Pandit. Are there dedicated guidelines given to construction industry as to what care has to be taken on construction sites so that pollution is minimized? If yes, are guidelines being followed? Have the defaulting companies been penalized? See, construction activities guidelines has been issued by the town planning and also by the MPCB while granting the consent. Whatever the construction beyond 20,000 meter square are in the ambit of the environmental clearance and consent to establish and consent to operate. All the housing society have to install the vermicompost facilities
all the corporate, all the housing societies have to install their sewage treatment plants and recycle 80% of the water for the toilet flushing. While during the construction, they have to maintain the ambient air quality. Also, there should be a green building type scenario. Some guidelines are also published in the by the Ministry of Environment and Forest, and which are being followed. If there is a non-compliance, the competent authority takes the action against those industries, against those housing complexes. Thank you so much, Modgare sir. I think we're going to stop here, but Sagan sir, because I have to go for a 2 o'clock meeting again. Sure. Thank you so much, sir. So we just want to say thank you on behalf of Vatavaran and Anubhav Shiksha Kendra for all of your time. I think Tripathi sir has had to leave midway, but Madhav and Modgare sir, thank you so much for being with us. I think khup insights aalele ahet and apan kay pudhe karu shakto ani how we can achieve Salbhar Saath. And thank you so much for joining. And if there are any questions unanswered, I think we can through Vatavaran pass it to the panelists and get them answered. Thank you so much, everyone, and stay safe. Thank you.